नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता पाचवीतील विषय परिसर भाग दोन मधील आपण असे घडलो त्यामध्ये पृथ्वीवरील सजीव यांची माहिती पाहणार आहोत. पृथ्वीवर कोणकोणते सजीव आहेत, पृथ्वीची निर्मिती कशी झाली आणि पृथ्वीवर सारखे इतर ग्रह कोणते आहेत, त्याचप्रमाणे त्या सजीवांची वैशिष्ट्ये पण आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया आपण पृथ्वीवरील सजीव. पहा, पृथ्वी उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली आणि पृथ्वीवरील प्राणीसृष्टी, या तीन भाग आपण यामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली पाहणार आहोत. पहा, आपण सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात. उदाहरणार्थ आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती का बदलली, ती बदलली असेल तर त्याच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले. पा यामध्ये पृथ्वीची निर्मिती कशाप्रकारे झाली पाहत असताना शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरनेस, नेपच्यून. पण अशा प्रकारे पृथ्वीची निर्मिती आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीची निर्मिती होत असताना असं आहे की 4.5 अब्ज वर्षापूर्वी वायू आणि धुळ्यांमुळे बनलेला जो एक प्रचंड गतिमान ढग होता, या ढगामध्ये अवकाशात फिरत असताना त्याला वेगवान गती जास्त होत्या, त्या गतीमुळे त्याचं विभाजन झालं, वेगळे झाले आणि त्यापासून सूर्यमाला तयार झाली. सर्वात प्रथम सूर्य हा तप्त वायूचा गोळा झाला. त्यानंतर सूर्य हा अवकाशामध्ये असताना त्याच्या शेजारून एक दुसरा एक धूमकेतू गेला आणि त्या धूमकेतूमुळं त्याच्या फटकाऱ्यामुळं या सूर्याचे सूर्याला फटकारा बसला, सूर्याचे काही विभाजन झाले, त्याचे काही भाग वायूचे गोळे बाजूला पडले आणि हे जे गोळे आहेत हे गोळे जसं आपण पाहतो की वजनानुसार जर आपण एकत्र दगड फेकले तर जास्त वजनाचा दगड हा जास्त दूर जात नाही, कमी वजनाचा दगड हा जास्त दूर जातो. त्याप्रमाणे या ठिकाणी सूर्याच्या जे विभाजन झालं या सूर्यापासून इतर ग्रह तयार झाले. या चित्रामध्ये दाखवले पाहा, सर्वात जवळचा ग्रह सूर्याला कोणता आहे, बुध आहे. त्यानंतर शुक्र आहे, त्यानंतर पृथ्वी आहे जो या ग्रहावर आपण राहतो तो पृथ्वी आहे, आणि त्यानंतर मंगळ आहे. पहा या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे की ग्रह कशाप्रकारचे आहेत, शुक्राचे कसे चमक आहे, मंगळ त्या हे याला लघुग्रह म्हणतात, हे लहान लहान ग्रह जवळचे आंतरग्रह. त्यानंतर पहा पुढं बहिर्ग्रहामध्ये सर्वात मोठा ग्रह आहे गुरु, गुरु म्हणजे सर्वात मोठा आहे की नाही. त्यानंतर शनी, शनीला पहा इथं कडा आहे, शनीची कडा. त्यानंतर युरनेस आणि नेपच्यून अशा प्रकारचे हे ग्रह निर्माण झाले. म्हणजे सजीवाची निर्मिती होण्यापूर्वी या ग्रहांची निर्मिती झाली आणि ग्रहांच्या निर्मितीपूर्वी एक वेगवान असा ढग निर्माण झाला अवकाशामध्ये आणि त्या प्रचंड ढगापासून या ग्रहांची निर्मिती झाली. पण अशा प्रकारे हे ग्रह निर्माण झाल्यानंतर सूर्य, त्यानंतर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरनेस, नेपच्यून हे आकृती तुम्ही आपल्या वहीमध्ये काढा, ग्रह चांगले व्यवस्थित पाठ करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ग्रह कोणते ग्रह अंतर्ग्रह आहेत, कोणते ग्रह बहिर्ग्रह आहेत, म्हणजे कक्षेच्या बाहेर असणारे ग्रह. आता यांची प्रत्येकाची गती आहेत, हे सूर्यापासून निर्माण झाल्यामुळं ते सूर्याभोवती फिरतायत की नाही. पृथ्वी आपण म्हणतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते, इतर ग्रहही फिरतात. प्रत्येक ग्रहांची गती ही वेगवेगळी असते. त्यांच्यानंतर आपल्याला याचे काही उपग्रहही पाहिजेत, ते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पण या भागामध्ये फक्त आपल्याला आता ग्रह पाहिलेत, आता या ग्रहावर कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे पाहिजे, त्यासाठी पुढचा भाग पाहू आपण पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. पण आपण मागं पाहिलं की पृथ्वी ही सूर्यापासून निर्माण झाली, म्हणजे सूर्यापासून जे काही ग्रह निर्माण झाले त्याच्यामध्ये पृथ्वी ही हा ग्रह पण निर्माण झाला ज्या ग्रहावर आपण आता राहत होतो. या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयाची निर्मिती होण्यासाठी
जवळजवळ 80 कोटी वर्ष लागली असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले, त्यांना आदिजीव या नावाने ओळखले जाते। आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकपेशीय सजीवापासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले। एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात, ते नुसत्या डोळ्याने दिसत नाहीत, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। पाय या ठिकाणी आपण पाहिले की सूर्यापासून जे ग्रह निर्माण झाले या ग्रहामध्ये बुध असेल किंवा शुक्र असेल, नंतर तिसरा ग्रह आपला पृथ्वी, चौथा मंगळ, पाचवा गुरु, सहावा शनी, युरेनस आणि नेपच्यून अशा प्रकारचे 8 ग्रह आहेत। हे ग्रह सूर्याभोवती फिरत असताना, परंतु आपल्याला पाहिलं की यावर फक्त पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे आणि या सजीवसृष्टीची निर्मिती ही 80 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाल्याचे म्हणतात। आपण पाहिलं की सूर्य हा तप्त वायूचा गोळा होता आणि तप्त वायू गोळा हा हळूहळू थंड होऊ लागला, थंड होता असताना त्याचं पाण्यात रूपांतर झालं। म्हणजे आपण पाहतो ना की वाफ असते, उष्णता दिल्यानंतर वाफ होते, वाफेचं काय होतं, थंड हवा लागली की पाणी होतं। त्याप्रमाणे पृथ्वीवर सुरुवातीला काय झालं, तप्त वायुगोळाचे पाणी निर्माण झालं, म्हणजे त्याला जलाशय म्हणतात। सर्व पृथ्वीवर पाणीच होती, 80 कोटी वर्षापूर्वी सर्व पृथ्वी ही जलमय होती आणि नंतर काय झालं, या पाण्यामध्ये हळूहळू सूक्ष्मजीव तयार झाले की जे आपल्या डोळ्याने सुद्धा दिसणार असे जीव निर्माण झाले आपोआपच आणि त्यांना एकपेशीय सजीव निर्माण म्हणतात। एकपेशीय सजीव म्हणजे त्यांचे आकार कसे आहेत पहिले तसं दाखवले आपण, आणि हे पेशी पाण्याचं आपला सूक्ष्मदर्शक असतं, सूक्ष्मदर्शक चित्र दाखवले बघा कशा प्रकारे, त्या सूक्ष्मदर्शकाने एक पेशीय सजीव यांना पहा, आपण पाहतो की कशा प्रकारचे वेगवेगळे ते आहेत, त्याचे विभाजन कसं होतं, ते पेशी कशा तयार होतात, दुसरा जीव त्यापासून कसा तयार होतो हे आपण पुढील भागामध्ये पाहू। पण आता एवढं लक्षात ठेवा की सुरुवातीला पृथ्वीमध्ये पाणी तयार झालं, पाण्यामध्ये सूक्ष्मजीव तयार झाला, त्यांना आदिजीव म्हणतात किंवा एकपेशीय सजीव म्हणतात आणि हळूहळू या सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले। एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात, ते डोळ्यांनी दिसत नाही, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते, त्याला इंग्रजी मायक्रोस्कोप म्हणतो आपण। ते दाखवले पाहा सूक्ष्मदर्शकातून दिसणारा एकपेशीय सजीव कशा प्रकारचा आहे। अशा प्रकारे सजीवांची निर्मिती झाल्यानंतर पुढं आपण पाहणार की प्राणीसृष्टी तिसरा जो आपण भाग पाहणार होतो, पृथ्वीची उत्पत्ती पाहिली कशाप्रकारे आकाशामध्ये ग्रह गोल प्रचंड गोल तयार झाला चक्राकार गतीने फिरणारा, त्यापासून सूर्यमाला तयार झाली, सूर्यमालेमध्ये असणारे ग्रह, त्या ग्रहामध्ये असणारा आपली पृथ्वी ग्रह, पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे। त्यानंतर सजीवांची निर्मिती पाहिली की जलाशय निर्माण झालं, त्यानंतर सूक्ष्मजीव तयार झाले, एकपेशीपासून बहुपेशी तयार झाले। आता या बहुपेशी म्हणजे जी प्राणीसृष्टी आहे, त्या प्राणीसृष्टीचा आपण पाहणार आहोत। प्राण्यांची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितले। आता वनस्पती आणि प्राणी सजीव आहेत, वनस्पती सजीव आहे, प्राणी सजीव आहेत, पण वनस्पती आणि प्राणीमध्ये एक फरक आहे लक्षात घ्या, तो इथं आपण सांगणार आहोत। आता सुरुवातीला प्राणी श्वासोच्छ्वास घे करतात, म्हणजे श्वास घेणे सोडणे ही प्राण्यामध्ये क्रिया चालू असते। दुसरं वैशिष्ट्य सांगितले, प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी हालचाल करतात। पाहिजे चित्रामध्ये प्राणी हे सर्व हालचाल करणार आहेत, वनस्पती हालचाल करत नाही, त्याला ती आपल्या भूपृष्ठापासून अन्न तयार करत असते, अन्न घेत असते, पण जे हालचाल करणार म्हणजे ते प्राणी आपल्या अन्नासाठी असेल किंवा इतर गोष्टीसाठी ते हालचाल करतात, जीव वाचवण्याचा असेल किंवा इतर कार्यासाठी आपण हालचाल करत असतो। तिसरं वैशिष्ट्य पहा, काही प्राणीजातीमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात, काही प्राणीजातीमधील प्राणी अपत्याला जन्म देतात। पहा काही काही असे आहेत पहा की काही प्राणी आहेत अंड्यापासून, म्हणजे उदाहरण पहा की सर्प असेल किंवा कोंबडी असेल, हे काय अंड्यापासून त्यांच्या पिल्लाची निर्मिती होईल। त्यानंतर काही प्राणी प्राण्यांना आपत्तीला जन्म देतात, म्हणजे ज्याप्रमाणे गाई असेल किंवा मानव असेल, अशा प्रकारचे हे प्राणी काय करतात, किंवा हरिण असेल, हे जे असतात प्राणी, हे प्राणी किंवा आपत्त्याला जन्म देतात, म्हणजे आपल्यासारखा जीव निर्माण करतात, हे अशा प्रकारचे आहेत। आणि दुसरे जे प्रकार आहेत ते घामापासून तयार होण्यासुद्धा आहेत पहा। त्यानंतर काही आहेत की म्हणजे ज्याप्रमाणे वनस्पती आहेत, त्या वनस्पतीसुद्धा एकापासून दुसरी वनस्पती तयार होते, ते आपण पुढं पाहणार आहोत। आता फक्त एवढं लक्षात घ्या की प्राणीचे वैशिष्ट्य आहेत, प्राणी श्वासोच्छ्वास करतात, प्राणी अन्न मिळवण्यासाठी काही इतर कारणासाठी हालचाल करतात, काही प्राणीजातीमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात, काही प्राणीजातीमधील प्राणी आपत्त्याला जन्म देतात। अशा प्रकारे हा आपण पाठ पाहिला विद्यार्थी मित्रांनो।
याचा दुसरा भाग, या भागाचे प्रश्नोत्तर आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत हा भाग पहा आणि जो पुढच्या भागामध्ये प्रश्नोत्तर लिहून काढा. धन्यवाद.